यातून मी सांगू इच्छितो हा संप नाही, हे आमचे धरणे आंदोलन आहे आणि प्रत्येक कामगार हा स्वयंस्फूर्तीने धरणे आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. किती जे डेपोमध्ये हा आंदोलन असणार? आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 9 डेपो व 2 युनिट असे एकूण 11 युनिट आहेत, त्यामध्ये हा सगळं धरणे आंदोलन चालू आहे. काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. यासह अनेक मागण्या आमच्या प्रलंबित आहेत. आंदोलन चाललंय, किती कर्मचारी सहभागी आहे आणि काय परिस्थिती आहे? 100% कर्मचारी हे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने उतरलेले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पगाराची संसाराची काळजी आहे, ती स्वतःची काळजी ठेवून सरकारच्या निषेधार्थ प्रत्येक कर्मचारी हा स्वतःच्या मर्जीने स्वयंस्फूर्तीने उतरलेला आहे. आंदोलन किती दिवस चालणार आहे? सांगता येत नाही, जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार. पण एकंदरीत प्रवाशांची इमर्जन्सी म्हणजे काही प्रवासाची अडचण निर्माण झाल्यावर मग काय परिस्थिती? आम्ही प्रवाशांची अडचण होऊ नये असं कुठलंही कामगिरी केलेली नाही. 15 दिवसापासून, महिन्यापासून प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलन करून माहिती देऊन पत्र देऊन सगळी माहिती वारंवार देत होतो की कर्मचाऱ्यांचा उद्रेक होऊ नका देऊ विनंत्या करत होतो. आणि त्याप्रमाणे विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 20 तारखेची मुदत आम्हाला दिली होती, ती मुदत संपली. आज 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, 13 दिवस झाले मुदत संपून. आजची 3 तारीख उजाडली, परंतु प्रशासन शासन तरी लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून हा कर्मचाऱ्यांचा उद्रेक आहे. कर्मचारी आहेत ते, त्यांनी मागं बी आंदोलन केल्याबद्दल तरी त्यांना मोबदला मिळाला नाही, तर खरंच त्यांचं अन्याय होते. पण त्यांना जसं 50-60 लोकांचं ते जीव वाचवतात, पण त्यांच्या खरंच मागण्या व्हायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे त्यांच्या. आम्ही सरकारी कर्मचारी, आज आठवड्याचा पहिला दिवस होता, ऑफिसला जाण्याची गैरसोय झाली. काय नाही, त्यांचं तर मागण्या मंजूर व्हायला पाहिजे. लोकांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचं एकदम मोठं काम करत होते, त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे.